नमस्कार, आज 8 मार्च 2024 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. वृत्तपत्र विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिला वर्गांना हार्दिक शुभेच्छा. तासोतास पहा, अगदी तुम्ही एम्पावर आणि सक्सेसफुल होण्यासाठी अगदी तुम्हाला मनापासून शुभकामना. त्यानंतर आपण आजच्या वृत्तपत्र विश्लेषणाला अगदीच सुरुवात करूयात. तर पहा, 8 लाख कोटींचे पायाभूत प्रकल्प, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, महाराष्ट्राचा विकासवाटा, कॉफी टेबल पुस्तकाचे प्रकाशन. स्किप करू शकता. नेक्स्ट न्यूज आहे शिवसेना आमदार पात्रता प्रकरण, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय विरोधाभासी. सर्वांना माहिती आहे जानेवारी 10 रोजी शिवसेना विरुद्ध शिवसेना गटाचा राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. त्या निकालानिमित्त अगदीच एकनाथ शिंदे यांच्या विरोधात परत एकदा उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे तो गेला सुप्रीम कोर्टामध्ये. का गेला तर पहा, राहुल नार्वेकर यांच्यापुढे केस काय होती, शिवसेनेमधील काही आमदार पात्र आहेत व काही आमदार काय आहेत, अपात्र आहेत. ओके, पात्र कोणते आमदार आणि अपात्र कोणते आमदार ही केस होती. पण झालं काय पहा, सर्वच्या सर्व आमदार पात्र करून टाकले. कोणी? राहुल नार्वेकर यांनी सर्व आमदार पात्र अशा पद्धतीने निकाल दिला. पण ज्यावेळेस गेल्या वर्षी म्हणजे 2023 मेमध्ये जेव्हा निकाल आला होता सुप्रीम कोर्टाचा, सुप्रीम कोर्टाने त्यावेळेसच म्हटलेलं होतं की तुम्ही ह्याच ग्राउंडवरती फक्त पाहू नका, की विधिमंडळ किंवा लोकसभेमध्ये वगैरे जास्त जागा असेल तर तुम्ही त्या बेसिसवर तुम्ही निकाल देऊ नका. तर पहा, सगळ्या जनमानसाचा विचार वगैरे तिथं करावा लागेल, कारण आपण एक पक्षाला निकाल देत आहोत किंवा एका पक्षाचं भविष्य त्यावरती निर्णय असतं, टिकून असतं. यासाठी सुप्रीम कोर्टाने त्याच्या पूर्वीच खडसावलेलं होतं. पण तरी देखील राहुल नार्वेकर यांनी काय केले, सर्वच्या सर्व आमदार पात्र करून टाकले. ओके, मग त्याविरोधातच अगदी उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात गेले होते. मग त्यानिमित्ताने परत एकदा सुनावणी चालू झालेली आहे. मग सुप्रीम कोर्ट अगदी तीव्र शब्दांत टिप्पणी करण्याचा काल प्रयत्न केलेला आहे की तुम्ही असं कसं काय करू शकता. राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत त्यांना तशा पद्धतीने विचारण्यात आलेलं आहे. मग आता पाहूयात की त्यांनी त्याच्याबद्दल उत्तर वगैरे काय देतील. पण सर्वांना माहिती आहे आता शिवसेना विरुद्ध शिवसेना जजमेंट, त्यानंतर लगेच राष्ट्रवादीचं पण जजमेंट येणार आहे. मग हे एका जजमेंटवरून आपण दुसरे लगेच सिक्के वगैरे तिथं लावू शकतो. ओके, तर हे अशा पद्धतीने आय होप तुम्हाला न्यूज समजली असेल. आता ही न्यूज बिल्डअप होत आहे, म्हणजे प्रोग्रेस आहे. इथे गेल्यानंतर आपण म्हणजे जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल तेव्हा आपण पाहणार आहोत. आता ही स्टॅपला आहे, म्हणजे इथे आहे न्यूज. हे या न्यूजला प्रोग्रेस होऊ द्यात, मग त्यावेळेस आपण नक्की पाहूयात. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, उज्ज्वला योजनेतील अनुदानाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारचा निर्णय, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. अगदी ही गोष्ट चांगली आहे असं म्हणू शकता. त्यानंतर पुढे चला, मराठा आंदोलन, त्या संदर्भात न्यूज आलेली आहे. पण ती आपल्यासाठी तेवढीशी काही कामाची नाही, त्यामुळे स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर पहा, राजकारण किंवा अगदीच सत्ता, जे लोकसभा इलेक्शन आहे सध्याला, म्हणजे अगदीच आगामी काळामध्ये जनरल इलेक्शन आहे संपूर्ण भारतभर, मग त्याच्याबद्दल जागा वाटपाचं जे हे चालू आहे वादविवाद वगैरे, त्या संदर्भात न्यूज आलेले आहेत, ते की आपल्यासाठी कामाच्या नाहीत. त्यानंतर पुढे चला, आता लोकमानस इथे पहा. आता काल लेख आलेला होता, न्यायदेवता ही बाटलीच तशा पद्धतीने लेख आलेला होता. मग त्या संदर्भात आपण तर हे केलं नाही, म्हणजे कालचा लेख वाचला नाही, पण त्याबद्दल जनतेची काही मत आहेत ते आपण नक्की पाहूयात. तर पहा, सर्वांना माहिती आहेत कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी काय केलं, न्यायाधीश पदाचा राजीनामा देत त्यांनी BJP जॉईन केली. बरोबर, मग त्यांनी BJP जॉईन केल्यानंतर पहा, त्यांचे जे काही निर्णय वगैरे होते त्या निर्णयाबद्दल पण परत एकदा त्यांनी शहानिशा वगैरे, किंवा म्हणजे त्यांच्या निर्णयांची शहासपणी जेव्हा होते तेव्हा त्यावेळेस त्यांना पण वादग्रस्त ठरवण्यात येत आहे. मग पहा, आता अगदीच जर असं होत असेल, म्हणजे न्यायाधीश किंवा जे न्यायालय आहे, न्यायालय जर राजकीय व्यक्तींपासून जर प्रेरणा घेत असेल किंवा त्यांच्यामुळे मोटिवेटेड जर असेल, राजकारणापासून ते जर मोटिवेट असेल न्यायालय, तर पहा इथे काय प्रॉब्लेम होते, नेमकी समस्या निर्माण हेच होते की लोकशाहीला तडा देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाया इथं पाडला जाऊ शकतो. कारण पहा, ज्यावेळेस अगदी सत्ताधारी जे आहेत ते सत्ताधारी जेव्हा न्यायालयात जातात त्यावेळेस न्यायालय सत्ताधारींच्या विरोधात जाऊ शकत नाही, किंवा आपलं जे राजकीय पंखे झाले त्यांच्या विरोधात आपण तिथं बोलू शकत नाही, मग ही समस्या होते. त्यामुळेच पहा, जस्टिस कौल यांनी याच्यापूर्वीच म्हटलेलं आहे की ज्या ज्यावेळेस हुकुमशाही वगैरे देशभरामध्ये येईल किंवा अगदीच ज्यावेळेस जास्त सत्ताधाऱ्यांचं तिथं रोख वगैरे असेल त्यावेळेस परिणाम कुठं होतो, तर पहिल्यांदा परिणाम होतो सुप्रीम कोर्टावर किंवा जे ज्युडिशरीवर जास्त परिणाम होतात, असं जस्टिस कौल यांनी याच्यापूर्वीच म्हटलेलं आहे. ओके, व ज्युडिशरीला जर वाचवायचं असेल तर विपक्ष स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे, हे आपल्या सर्वांना याच्यापूर्वीच्या पण लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे. मग त्याबद्दलच ही न्यूज आलेली होती. आता पहा,
क्षमस्व, म्हणजे 5-6-7 आय थिंक 3 दिवसाचे व्हिडिओ आज आपल्याला सॉरी मिळाले नाहीत सर्वांना, पण पहा थोडंसं अर्जंट काम वगैरे होतं त्यानिमित्ताने खरंच सॉरी, पण अगदी जे काही बातम्या आपल्या राहिलेल्या आहेत त्या मी अशाच पद्धतीने कवर करण्याचा वगैरे प्रयत्न करतो. आता 4 तारखेच्या व्हिडिओमध्ये मला माहिती होतं की गंगोपाध्याय हे काय करणार राजीनामा वगैरे देत आहेत, परंतु ते कोणत्या पार्टीला जॉईन ते माहिती नव्हतं, पण आता पहा ते जॉईन झालेत BJP मध्ये, ते गेलेले आहेत. ओके, त्यानंतर पुढे चला, आता इथून आपल्यासाठी काही गरजेचे नाही. त्यानंतर नक्षलींचा निकाल. आता हा लेख कशाबद्दल आहे तर सर्वांना माहिती आहे की काल GN साईबाबा यांना काल म्हणजे महाराष्ट्र सरकारने त्यांना सोडून दिलं किंवा म्हणजे त्यांची जेलमधून काल सुटका झालेली आहे. ओके, तरी पण पहा बॉम्बे हायकोर्टाची जी याचिका आहे म्हणजे नागपूर खंडपीठाने जो निर्णय दिला त्याला चॅलेंज परत एकदा सुप्रीम कोर्टामध्ये तर करण्यात आलेलं आहे की बहु ना, गेल्या वर्षी पण त्यांची साईबाबा यांची गेल्या वर्षी पण म्हणजे सुटका झाली होती, पण परत एकदा ते सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेल्यानंतर परत त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं होतं. पण यावेळेस कदाचित ते तसं होणार नाही, कारण बॉम्बे हायकोर्टाने ज्यावेळेस निकाल दिलेला आहे ना त्यावेळेस त्यांनी सर्व पुरावे वगैरे तपास केलेले आहेत व त्यांनी अगदी CBI ED वगैरे जे काही चौकशीचे हे आहेत त्यांना अगदी तशा पद्धतीने खडसावलेलं पण आहे की पहा डिजिटल. आता आपण लोकसत्ता वाचत आहोत किंवा आता मी सध्याला हे अशा पद्धतीने साहित्य वाचत आहे, तर पहा याचा अर्थ असा होत नाही की मी फक्त डायरेक्टली तशाच पद्धतीचे माझे विचार असतील किंवा मी डायरेक्टली तेच. आता पहा गुगलवरती मी टाईप केलं की मला हाऊ टू मेक अ बॉम्ब, ओके मला बॉम्ब बनवायचा आहे अशा पद्धतीने मी जर टाईप केलं तर पहा असं फक्त त्याची रिडिंग वगैरे वाचलं किंवा त्याचा फक्त अभ्यास केला म्हणजे मी बॉम्ब बनवतच आहे किंवा मी दहशतवादीच आहे असं होत नाही ना. मग बॉम्बे हायकोर्टाने पण तेच म्हणून काय केलेलं आहे, GN साईबाबा यांना काय निर्दोष सुटका वगैरे त्यांची केलेली आहे. आता ही न्यूज आपल्यासाठी खरं पाहिलं तर काही कामाची नाही आहे, पण अगदी चर्चेत आहे त्यामुळे ही गळणं गरजेचं होतं. बाकी अर्बन नक्सलिझम वगैरे जी आहे ती इंटरनल सिक्युरिटीमध्ये तर तुम्हाला टॉपिक आहेत, मग ते तिथून तुम्ही नक्की शिकून घ्याल. त्यानंतर पुढे चला, त्यांनी ताकदीचे असे प्रदर्शन का घडवले असेल स्किप करू शकतो, म्हणजे आता अंबानी यांच्या वेडिंगबद्दल आहे. आता पहा ते जर आपण UPSC साठी वगैरे जर करत बसलो तर मग ते आपल्यासाठी वेळ पुरणार नाही, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे. त्यानंतर कॉर्बेट, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान कुठं आहे अगदी सांगू शकता तुम्ही, किंवा टायगर रिझर्व पण आहे ते, व पहिलं म्हणजे देशातील पहिलं टायगर रिझर्व म्हणून त्याची ओळख आहे बरं, तर ते नक्कीच मला तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आता हे चर्चेत काय आलेलं आहे पहा, तर लास्ट इयरला आपण सर्वांना माहिती आहे की तेथील जंगलतोड वगैरे होत होती. ओके, म्हणजे नॅशनल पार्क येथील जंगलतोड होत होती, मग नॅशनल पार्क असल्यामुळे आपलं त्याचं संवर्धन करणं खूप गरजेचं असतं. तरी देखील पहा प्रायव्हेट कंपनीजला वगैरे कंत्राट देऊन तेथील जंगलं वगैरे साफ करण्यात येत आहेत, मग असं होत असेल तर ते अगदी चुकीचं आहे. मग याच्या विरोधात याचिका गेली होती सुप्रीम कोर्टामध्ये, मग सुप्रीम कोर्टाने काल अगदीच सर्वांना खडसावलेला आहे वन विभाग वगैरे, मग त्यानिमित्ताने हा लेख आलेला आहे. मग आता बॅकवर्ड लिंकेजेस काय असतं, तर नॅशनल पार्क कुठं आहे, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क किंवा टायगर रिझर्व जे आहे ते कुठं आहे हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता. ओके, व हे सॉरी मी आता ते सांगणार नाही, पण तुम्ही नक्की मला सांगायचं आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगा, उद्या आपण त्याबद्दल म्हणजे त्याचं उत्तर मी उद्या नक्की सांगेन. त्यानंतर यंदाचा उन्हाळा किती तीव्र असणार, आता पहा हवामान विभागाच्या अंदाजावर तर म्हणजे तेवढासा भरोसा राहिला नाही आहे. आता अगदीच आहे यावर्षी उन्हाळा खूप, तरी पण आपण ते म्हणू शकत नाही की हे येईल किंवा नाही, त्यामुळे मी त्याला पण स्किप केलेलं आहे, म्हणजे प्रेडिक्ट आपण करू शकत नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. नंतर पहाचं द हिंदू आहे, द हिंदूमधील हे एक लेख घेऊन आपण थांबणार आहोत. तर सर्वांना माहिती आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये कॅन्सर टाईप होतं ते की खूप चर्चेत होतं, काय होतं त्याचं नाव सर्वायकल कॅन्सर. ओके, मग पहा सर्वायकल कॅन्सरच्या केसेस किंवा हे कसं काय जास्त चर्चेत आहे, तर पहा अगदी भारतामध्ये सगळ्यात जास्त कॅन्सर चं प्रमाण असलेलं किंवा कोणत्या टाईपचं कॅन्सर आहे तर हे सेकंड नंबरला येतं सर्वायकल कॅन्सर. ओके, सर्विकल कॅन्सर लेडीजमध्ये प्रमाण असतं म्हणजे लेडीजला हे होतं. मग त्यानिमित्ताने व आज सर्वांना माहिती आहे की आजचं काय आहे, वुमन्स डे आहे, इंटरनॅशनल वुमन्स डे आहे, मग त्यामुळेच हा महिलांना होणारा जो सर्वायकल कॅन्सरचा जो आजार आहे त्याबद्दल हा विशेष लेख वगैरे आलेला आहे, मग थोडंसं त्याबद्दल आपण चर्चा करूयात. आता पहा 2024-25 बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेली आहे की आम्ही काय करणार आहोत, 9 ते 14 वर्षीय वयोगटातील ज्या मुली असतील त्यांना आपण HPV म्हणजेच काय ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस. ओके, पहा परीक्षेला असा पण प्रश्न येऊ शकतो की सर्वायकल कॅन्सर कोणत्या विषाणूमुळे होतो, तर कोणता विषाणू आहे तो ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस. हे पहा इथे आहे, कुठे आहे, ह्युमन पॉप्युलो व्हायरस. ओके, मग ह्या व्हायरसमुळे काय होतं तर आपलं सर्वायकल कॅन्सर होतं. मग ह्या सर्वायकल कॅन्सरला टॅकल जर करायचं म्हटलं तर आपल्याला ह्याचा अँटीडोट पाहिजे. ओके, मग त्याची जी व्हॅक्सिन आहे ना ते त्यांनी काय करत आहेत, आता 9 ते 14 वर्षीय मुली ज्या असतील त्यांना हे देण्यात येणार आहे, व त्याच्यासाठी त्यांनी तरतूद देखील तशा पद्धतीची केलेली आहे. मग पहा विथ 1.27 लॅक केसेस अराउंड
80,000 डेथ्स बिंग रिपोर्टेड ॲन्युअली, म्हणजे पहा दरवर्षी आपल्याकडे 1.27 लाख केसेस रजिस्टर होतात, तर त्यापैकी 80,000 डायरेक्टली मृत्यू होतो. म्हणजे एवढा जास्त दर आपला कशाचा, सर्वायकल कॅन्सरमुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींचा आपला दिसून येतो. म्हणजे ही खूपच भयावह स्थिती आहे. मग याला आपण टॅकल जर कसं करायचं, तर पहा 90-70-90 असा फॉर्म्युला कोण दिलेला आहे, WHO ने दिलेला आहे. आता हा फॉर्म्युला तुम्ही UPSC मेन्सला वगैरे लिहू शकता, त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. पहा 90 फॉर्म्युला काय आहे मग हा, तर पहा जे 9 ते 14 वर्षीय वयोगटातील ज्या मुली आहेत ना, त्यांना आपण काय करायचं, व्हायरस जे आहे ना त्याचं अँटीडोट वगैरे द्यायचं, म्हणजे त्यांना व्हॅक्सिनेशन करायचं. ओके, 90% मुलींना हे व्हॅक्सिनेशन केल्यानंतर पहा मग त्यांची पुढे गेल्यानंतर अगदीच त्यामध्ये काही त्यांच्यावर काही जणांवरती ते प्रयोग होईल किंवा न होईल, म्हणजे सक्सेसफुली यशस्वीरित्या काम करेल अथवा न करेल. मग ते झाल्यानंतर पहा 35 वयोवर्ष 35 ते 45 या गटातील जे महिला आहेत ना, त्यांचं पुन्हा 70% महिलांचं तिथं काय चेकअप करायचं, ज्यामुळे काही होईल पहा, जरी सर्वायकल कॅन्सरच्या केसेस आपल्याला जरी आढळून आल्या तरी आपण तिथं क्युअर करू शकतो. मग त्या क्युअर करण्याचं प्रमाण किती असेल, 90%. मग अशा पद्धतीने 90-70-90 या फॉर्म्युल्याद्वारे आपण काय करू शकतो, इरॅडिकेशन ऑफ सर्वायकल कॅन्सर, म्हणजे सर्वायकल कॅन्सरला आपण हरवू शकतो. तर कशा पद्धतीने आपण हरवूयात, तर 90-70-90 फॉर्म्युला. मग समजलं असेल आय होप तुम्हाला, 9 ते 14 वर्षीय 90% मुलींचं व्हॅक्सिनेशन, त्यानंतर 35 ते 45 वर्षीय महिलांचं काय, 70% महिलांचं आपण काय करूयात, तर अगदीच त्यांचं चेकअप वगैरे करायचं, रेग्युलर चेकअप वगैरे करायचं 35 ते 45 वर्षामधील महिलांचं. त्यानंतर येतं शेवटचं, म्हणजेच 90% ज्या महिला आता, म्हणजे 35 ते 45 पण काही ज्या महिला असतील, मग त्यांच्यामधील जे 90% महिलांचं असतील ना, त्यांचं आपण काय उपचार वगैरे करू शकतो व त्यांना क्युअर करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच करूयात. तर हे अशा पद्धतीने काय करता येईल, सर्वायकल कॅन्सरवरती आपल्याला विजय प्राप्त करता येईल. मग त्यानंतर पुढे कसं झाला, आता पहिल्यांदा जे 90% आहे, मग ही तर चॅलेंज महत्त्वाचं आहे. सर्वांना माहिती आहे कोविड किंवा कोरोनाची ज्यावेळेस व्हॅक्सिन आली होती त्यावेळेस पण ह्याच इश्यू झालेला होता. पहा म्हणजे आपल्याकडे ना व्हॅक्सिन हेझिटन्सी खूप आहे. ओके, आता इथं पण दिलेलं आहे पहा, व्हॅक्सिन हेझिटन्सीमुळे काय होतं पहा, अगदी आपण जरी ते आपल्यासाठी चांगलं जरी असलं ना व्हॅक्सिन, तरी आपण ते घेण्यासाठी वगैरे नकार देतो. मग हीच समस्या इथं तयार होणार आहे. मग यासाठी काय करू शकतो आपण, तर सिक्कीम मॉडेल वगैरे आपण राबवू शकतो. सिक्कीम मॉडेल काय आहे मग, तर पहा आता एखादी व्हॅक्सिनेशन जर आपल्याला सक्सेसफुलरित्या जर ड्राईव्ह करायचं असेल ना, तर आपण तरुणांना जास्त पद्धतीने टार्गेट वगैरे करणं खूप गरजेचं आहे. तरुणींना आपण टार्गेट करू शकतो. त्यासोबतच पहा एज्युकेशन. ओके, आता तरुणी तर अगदी शिक्षित असतात, मग त्यांना एज्युकेशनमध्ये याला प्रवाहात टाकायला हवं. आता पहा 9 ते 14 वर्षीय मुली डायरेक्टली ते घेतील त्याबद्दल काही शंका नाही, पण त्यांचे पॅरेंट्स जर शिक्षित असतील तर बेटर आहे, अन्यथा पहा ते पण त्याला भीतील की बाबा हे कोणतं व्हायरस वगैरे आम्हाला देत आहेत, मग हीच समस्या तिथं निर्माण होते. मग यासाठी पहा आपल्याला एज्युकेशनमध्ये वगैरे ते सर्व काही ना टाकणं खूप गरजेचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे चला, आता इथे बाकीचे पॉईंट दिलेले आहेत पहा, थ्रू टार्गेटेड एफर्ट्स टू एज्युकेट टीचर्स पॅरेंट गर्ल हेल्थ केअर. आता हे तेच जे काही मी सांगण्यात आलं ना, की म्हणजे आपला स्कूल एज्युकेशनमध्ये वगैरे जर टाकलं, म्हणजे एखादी चॅप्टर वगैरे तशा पद्धतीने करून दिला की बाबा अशा पद्धतीने आपल्याला काय तर व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह आहे किंवा सर्वायकल कॅन्सरचे केसेस यामुळे वगैरे होतात, हे आपण जर लहानपासूनच शिकवलं, म्हणजे 9 ते 14 वर्षीय मुलींना जर तशा पद्धतीने माहिती वगैरे दिली आपल्या शरीराची वगैरे, मग कदाचित ते बेटर वगैरे तिथं पद्धतीने पुढे जाऊ शकतं. म्हणजे पहा आता त्यांना जरी समजत नसेल ना, तरी त्यांच्या पालकांना वगैरे ते समजून सांगू शकतो आपण. मग हे अशा पद्धतीने पॅरेंट्स, टीचर आणि स्टुडंट ह्या सर्वांना आपण एकत्रितरित्या सिक्कीम मॉडेलप्रमाणे एकत्र करूनच आपण काय करू शकतो, व्हॅक्सिनेशन टेन्सीला आपण काय म्हणजे त्याला त्याच्यावरती मात वगैरे करू शकतो, असं इथं लेखकांना म्हणायचं आहे. त्यानंतर पहा, व्हेनेवर इंडिया प्लॅन्स टू एक्सपांड इस व्हॅक्सिनेशन प्रोग्राम, देअर इज ऑल्सो ऑपॉर्च्युनिटी टू इन्क्लूड अडल्ट्स अँड बॉयज, देअर बाय मॅक्सिमिसिटी द इम्पॅक्ट ऑफ HPV व्हॅक्सिनेशन इन प्रिव्हेंटिंग HPV ट्रान्समिशन. आता पहा यामध्ये तेच म्हटलेलं आहे, अडल्टन जे बॉयज वगैरे असतात ना, त्यांना पण इथं सहभाग करून घेणं गरजेचं आहे. जर आपल्याला काही गोष्टींना पिअर ग्रुपकडून जर समजला, तर समस्या कशी होती, आपण ना त्या गोष्टींना म्हणजे थोडंसं हवा टाईप वगैरे घेतो, किंवा म्हणजे ते आपल्याला जास्त चांग जे गरजेचं आहे ना ते समजत नाही आपल्याला, मग त्याची हाईप वगैरे क्रिएट होते. मग त्यामुळे क्लासमेटकडून न समजण्यापेक्षा जर टीचरकडून वगैरे समजलं की बाबा HPV काय गरजेचं आहे, किंवा महिलांचे जे शरीर आहे की कशामध्ये ते, म्हणजे ज्यामुळे ही समस्या वगैरे उद्भवतात, ह्याची काळजी किंवा हायजीन वगैरे कशा पद्धतीने मेंटेन वगैरे करायचं, हे जर आपला डायरेक्टली शिक्षकाकडून पॅरेंट्सकडून वगैरे समजलं ना, तर तिथं आपण चांगल्या पद्धतीने क्युअर करू शकतो. पण हेच जर आपला पिअर ग्रुपकडून वगैरे समजलं ना, तर आपलं ते कदाचित म्हणजे अयोग्य पद्धतीने वगैरे त्याची माहिती मिळू शकते. मग ही समस्या आहे.
ओके, मग त्यासाठीच पहा, आपला वॅक्सिनेशन ड्राईव्ह जर सक्सेसफुल करायचा असेल ना, तर एज्युकेशनमध्ये याचा रोल येणं गरजेचं आहे. एज्युकेशनसोबतच टीचर्स, टीचर्ससोबतच पॅरेंट्स, ह्या सर्वांचं एकत्रीकरण करूनच आपला काय सर्वायकल कॅन्सरला आपण हरवू शकतो, असं इथं लेखकांचं म्हणणं आहे. आय होप तुम्हाला हा लेख अगदी योग्यरित्या समजलेला असेल. बाकी जे पॉईंट महत्त्वाचे होते ते मी ऑलरेडी इथं सांगितलेले आहेत. आता जर एखाद्या विद्यार्थ्याला वाचून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही वाचून घेऊ शकता. म्हणजे यामध्ये पहा, तुम्हाला अगदीच जे RC आहे, रिडिंग कम्प्रिहेन्शन, पण तिथं पण याला नक्कीच तुम्हाला मदत होते. बाकी फॅक्ट बेस्ड जर म्हटलात किंवा जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जर म्हटलं तर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की सर्वायकल कॅन्सर हे कशामुळे होतं किंवा कोणत्या व्हायरसमुळे होतं, तर HPV म्हणजे ह्युमन पॉप्युलोमा व्हायरस या गोष्टीमुळे काय होतं, तर अगदीच सर्वायकल कॅन्सर होतं, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला सर्व आता इथं समजलेलं आहे. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.